आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनल। सोलापूर बंद सुरू असतानाच अनेक राजकीय नेत्यांनी सहभाग घेतलेला होता। यामध्ये कामगार सेनेचे नेते विष्णू कारंपूर यांनी देखील सहभाग घेतला होता। त्यांनी देखील या एकंदरीत या सोलापूर बंद हाकेविषयी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। प्रमुख आहेत विष्णू कारंपूर, एकंदरीत आज बंद आज शिवजयंती मध्यवर्ती मंडळाच्या वतीने जो बंद पुकारला आहे त्या बंद मध्ये सर्व पक्ष, सर्व जाती जमाती, मुस्लिम समाज असो, सर्व मागासवर्गीय असो, सर्वांनी एकत्रित येऊन एकूणच या देशातील राज्यातील महापुरुषांचा अपमान जो करतो त्याला कधी क्षमा नाही आंदोलन पुकारलेलं आहे। विशेष म्हणजे सोलापूर संपूर्ण फिरून आलो मी, 100% बंद आहे या ठिकाणी। बीडी कारखाने बंद आहेत, यंत्रमाग कारखाने बंद आहेत, कामगार वर्ग देखील या ठिकाणी महापुरुषांचा सन्मान करतो। या चंपा म्हणजे चंद्रकांत पाटील आणि कोशियारी आणि त्यांचे केंद्रीय सुशांतू अशा या लोकांनी जाणून बुजून लक्ष दुर्लक्षित करावं, मागायवरच दुर्लक्ष करावं अशा पद्धतीने या ठिकाणी पूर्णपणे वक्तव्य चालू आहे। आणि महापुरुषाचा जो अपमान करेल त्यासाठी यापुढे कायदा काढला पाहिजे अशी आमची मागणी आहे। माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनेल।